सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगलीच्या वारणावती येथील नागरी वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून करमणूक केंद्राजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास झाडावर मुक्तपणे वावरताना येथील नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते आज पुन्हा तोच बिबट्या येथील बस स्थानक परिसरात संध्याकाळी नऊच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दिसून आला गेल्या काही ये दिवसांपूर्वी येथील अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळील पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष्य केले होते त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता त्यामुळे वसाहतीत बिबट्याचं वास्तव्य असल्याचं सिद्ध झालंय आता तर वारंवार या बिबट्याच्या नागरिकांना दर्शन होऊ लागलं ला आहे परिसरातील भटकी कुत्रीही गायब झाली आहेत वारणावती वसाहत सध्या निर्मनुष्य झाली आहे मोजकेच कर्मचारी येथे वास्तव्यास असल्यामुळे वसाहतीची दुरावस्था झाली झाडा झुडपाचं साम्राज्य वाढलं आहे बिबट्याला तसेच वन्य प्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल वातावरण आहे त्यामुळे वारंवार येथे गवे बिबटे यांचे दर्शन होऊ लागले जमी या बिबट्यांचे आश्रयस्थानच वारणावती वसाहत बनवू लागले आहे आज संध्याकाळी नऊच्या सुमारास वसाहतीतील बसस्थानक परिसरात परवाचाच बिबट्या पुन्हा नागरिकांच्या निदर्शनास आला आहे त्यामुळे नागरिकांना आता परिसरात वावरणे मुश्किल झाले आहे वारंवार वसाहतीमधील हे खंडित झालेला असतो त्यामुळे या अंधाराचा नागरिकांना धोका संभवतो संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे